हॅलो एवन वेलकम टू सक्सेस शेडिंग आजचं मार्केट तुम्ही बघितलं असेल मार्केट बघा टोटली साईडवेज होतं आपण ज्या काल लेवल ड्रॉ केल्या होत्या कालच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या लेवल बघत आलो गेले तीन चार दिवस त्याच लेवल आज मार्केटने फॉलो केला मार्केटने ती जी रेंज क्रिएट केली आहे ती रेंज कोणत्याही ठिकाणी ब्रेक नाही केली म्हणजे आयदर अपसाईड पण मार्केट नाही गेलेलं किंवा डाऊन साईडला पण मार्केट नाही गेल बघा आज जो आपण प्रॉफिट बुक केला आहे तो प्रॉफिट दोन लाख पंधरा हजार रुपयांचा प्रॉफिट आपण बुक केला के आहे जो आपलं मेन अकाउंट आहे त्याच्यामध्ये एक आपण ऐंशी हजाराचा प्रॉफिट बुक केला आहे ज्यामध्ये बघा सगळे सीई शॉर्टिंग तुम्हाला दिसतील त्याच्यानंतर आपण जे आपलं जो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो मेन एक लर्निंगचा पार्ट बघणार आहे ज्यामध्ये बघा आपण आज एक फायनान्शियल निफ्टीची जी एक्सपायरी असते कारण बघा मंगळवारी फायनान्शियल निफ्टीची एक्सपायरी असते ती निफ्टीची एक्सपायरी आपण ट्रेड केली होती त्या एक्सपरीमध्ये बघा आपण एक बेरीज स्ट्रँगल क्रिएट केला होता तो बेरीश स्ट्रँगल कशाप्रकारे करायचा असतो किंवा मी कोणत्या लॉजिकनं तो घेतला होता त्याच्यावर आपण आजच्या व्हिडिओमध्ये एंडला डिस्कशन करणार आहोत पहिले आपण उद्याचा मार्केटचा अनालिसिस बघू त्याच्यानंतर मी लास्टला हा पॉईंट त्याच्यामध्ये कवर करतो ओके त्याच्यानंतर बघा आपण जे आपलं अपस्टॉक्स अकाउंट आहे जे इंटरड अकाउंट आपण ट्रेड करतो ज्यामध्ये पण आपण एक स्कॅल्पिंग टाईप ट्रेड्स करून अराऊंड एक पंचावन्न हजार रुपयांचा प्रॉफिट याच्यामध्ये सुद्धा बुक केलं आहे तर मार्केटचं बघा जे ओवरऑल स्ट्रक्चर जे आहे जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की मार्केट हे टोटली बेरीज साईटलाच मार्केटचं स्ट्रक्चर आहे पण मार्केट आहे ना त्या लेवल ब्रेक करत नाही आहे आज पण बघा आपण ही कालच्या व्हिडिओमध्ये ही आपण एक लाईन ड्रॉ केली होती ती लाईन जी ड्रॉ केली बघा आज मार्केटने त्या लेवलला प्रॉपर रिस्पेक्ट केला आहे ती लेवल नाही ब्रेक केली आणि ही थर्टी नाईन थाउजंड फाय सेवन्टीची पण लेवल नाही बेक ब्रेक केली आपण अफसरची डेट ऑलरेडी डिस्कस केले जोपर्यंत मार्केट एकोणचाळीस हजार सातशे ऐंशीवर जात नाही तोपर्यंत आपण बुरी ट्रेड नाही करणार तेच तुम्हाला उद्यासाठी पण फॉलो करायचं आहे जोपर्यंत मार्केट एकोणचाळीस सातशे ऐंशी ब्रेक नाही करत तोपर्यंत तुम्ही कोणत्याही प्रकारचा बुलिश ट्रेड त्याच्या ठिकाणी घेऊ नका मार्केटने जर समजा उद्या एकोणचाळीस तीनशे दोनशे लेवल ब्रेक केली जसं आपण डेली डिस्कशन केलं तसं मार्केट बघा अडतीस हजार नऊशे साठच्या लेवलपर्यंत पहिल्यांदा येऊ शकतं ओके आणि उद्या बघा मार्केटची मंथली एक्सपायरीसुद्धा आहे ओके okay? कारण उद्या महिन्यातला शेवटचा ग्रोवर असल्यामुळे उद्या मंथली एक्सपायरी पण आहे आणि ह्या फायनान्शियल इयरची पण शेवटची एक्सपायरी आहे उद्या त्यामुळे एक्सपायरी ओव्हरटल असू शकते उद्याची त्यामुळे उद्या ट्रेड करताना प्रॉपर व्यवस्थित उद्याचा ट्रे उद्या ट्रेड करताना ट्रेड करा त्याच्यानंतर बघा जी निफ्टी आहे निफ्टी बघा निफ्टीमध्ये पण सेम कालच्या ज्या लेवल होत्या त्याच लेवल आ, आज निफ्टीने फॉलो केल्यात म्हणजे कोणत्याही साईडला ब्रेकआउट किंवा प्रॉपर ब्रेकडाऊन नाही आलेला आपण जसं बघितलं की जोपर्यंत मार्केट सतरा हजारच्या खाली आहे तोपर्यंत आपल्याला टार्गेट आहे सोळा हजार आठशे चाळीसचं ओके अजून बघा मार्केट त्याच झोनमध्ये अडकले आणि निफ्टीचं पण बघा बुलिश मुवमेंट आपण कोणतीही ट्रेड नाही करणार जोपर्यंत मार्केट ही सतरा हजार दोनशेची लेवल आहे ती जोपर्यंत मार्केट ब्रेक करत नाही तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये कोणत्याही ठिकाणी अपसाईडचा ट्रेड घेणार नाही आहेत निफ्टी बघा जर उद्या जो हा सोळा हजार आठशे चाळीसचा जो लो आहे तो लो ब्रेक केला तर निफ्टी प्र चांगली बेरीश उद्या होऊ शकते ओके कारण उद्या मार्केटचा एक्सपर ओरडा लावू शकते कदाचित ते ट्रेंडी पण होऊ शकते म्हणजे वन साईडला मार्केट येऊ शकतं मग उद्या मंथली एक्सपाय असल्यामुळं मुवमेंट होण्या म्हणजे मुवमेंट होण्याच्या एक्सपेक्टेशन आहेत मोदीच्या मार्केटला आपण त्या लेवलने ट्रेड करत फक्त बघा बुलिश ट्रेड जे कोण करणार असतील बुलिश ट्रेड करताना बघा प्रॉपर लेवल फॉलो करूनच ट्रेड करा कारण तुम्ही जर स्ट्रक्चर बँक निफ्टी जर तुम्ही बघितली बघा बँक निफ्टी काय होते की वर जायचा प्रत्येक ठिकाणी ट्राय करते सगळे लोक परत त्याला खाली आणतात कारण कालचा पण दिवस तुम्ही बघितला असेल मार्केट खूप चांगलं म्हणजे तीन चार गोतर यांना अपसाईड खूप चांगली केली पण त्याच लेवलने परत मार्केट हे डाऊनसाईड घेऊन आलं सेलर लोक लास्ट लेवलला त्यामुळे सेलिंग प्रेशर जे मार्केटला ते सेलिंग प्रेशर कंटिन्यू आहे मार्केट म्हणजे मार्केट वर जर ट्राय करते परत मार्केट रिव्हर्स केलं जात आहे प्रत्येक ठिकाणी तेच सुरू त्यामुळे जो काही ट्रेड करणार हा ट्रेड प्रॉपर लेवल फॉलो करूनच ट्रेड करत चला तर बघा आज जो आपण हा ह्या ट्रेडवर आपण डिस्कशन करा जो आपण त्याला बेरीश स्ट्रँगल असं कन्सिडर करतो बेरीज स्ट्रँगल कन्सिडर करतो म्हणजे बेरीश कशा कशाप्रकारे आपण ट्रेड करतो बघा बेरिस्ट अँगल म्हणजे काय तर डाऊनसाईडची मुवमेंट आहे म्हणजे आपल्याला असं वाटतं की मार्केट डाऊनसाईड येऊ शकता तर डाऊनसाईड येताना तुम्ही काय करता की एक पुट पण तुम्ही त्या ठिकाणी शॉर्ट करता आणि एक तुम्ही कॉल पण शॉर्ट करता पण जे बघा आपण कॉल आणि पुट शॉर्ट करत असतो ती जी कॉलची प्राईज असते ती कॉलची प्राईज हायर असते म्हणजे हायर कॉल प्राईज आपण शॉर्ट करतो आणि लोअर पुट प्राईज आपण शॉर्ट करतो म्हणजे बघा तुम्ही जरी ते ऑर्डर्समध्ये बघितलं तर ह्या ठिकाणी तुम्हाला दिसेल बघा नऊ वाजून सत्तावीस मिनिटांनी आपण टेड प्लेस केले होते तर याच्यामध्ये बघा सतरा हजार सातशेचा जो कॉल होता तो कॉल आपण चौतीस रुपयांनी शॉर्ट केला होता म्हणजे हायर प्रीमियम आपण सीई साईडचा शॉर्ट केला होता आणि सतरा हजार पाचशे पन्नासचा पुट जो आपण ऑलमोस्ट याच्या फिफ्टी पर्सेंट येऊन शॉर्ट केला होता म्हणजे लोवर पुट आपण शॉर्ट केला होता कारण का आपल्या सकाळपासून एक्सपेक्टेशन एक होतं की मार्केट डाऊनसाईड येऊ शकतं जरी मार्केट डाऊनसाईड नाही आलं त्या लेवलमध्ये जरी मार्केटने क्लोजिंग केली म्हणजे आपण ही जी रेंज क्रिएट केली सतरा हजार सातशे आणि सतरा हजार पाचशे पन्नास ह्या लेवलमध्ये जरी मार्केट क्लोज झालं तरी आपल्याला मार्केट जे आहे ते प्रॉफिट देव प्रॉफिट देत असतं कारण का एक्सपायर असताना आपल्याला माहिती आहे की जे काही प्रीमियम ओ टी एम होतील ते ओ टी एम प्रीमियम झिरो होऊन जातात जसं तुम्ही ते पोझिशनमध्ये बघितले असेल की जे आपण मेन पोझिशन जे आपल्या होते त्या बघा टोटली झिरो झाले ओके पण बघा सकाळी आपण जे शॉर्टिंग केलं होतं सगळ्यात पहिलं आपण हायर प्रीमियम शॉर्ट केला आपण लोअर प्रीमियम शॉर्ट केला आणि सिंपल आपण त्या ते जे ती जी आपली पोझिशन होती ती पोझिशन आपण होल्ड केली होल्ड करताना पण बघा आपण त्याला प्रॉपर स्टॉप लॉसनी होल्ड केली होती म्हणजे तुम्ही जर याला बघितलं असेल बघा फिनाशियल निफ्टी पण एक रेंजवाईज राहिले तर रेंजमध्ये बघा आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला मी ऑलरेडी एक मेसेज दिला होता सकाळसं सका काय की जो फिनान्शियल निफ्टीचा सगळ्यात पहिला एक मायनर गॅप होता तो गॅप फिलसाठी मी पहिल्यांदा एक टार्गेट दिलं होतं ते टार्गेट नंतर हिट झालं त्याच्यानंतर बघा आपण एक ट्रेड पण दिला होता जो सतरा हजार सातशे पन्नास कॉल मी शॉर्ट करण्यासाठी आपल्या ग्रुपला दिला होता ओके त्याच्यानंतर बघा आपण त्याला एक स्टॉपलॉस okay? पण सांगितलं होतं की ज्या वी फिनान्शियल निफ्टी सतरा हजार सातशे पाचची लेवल ब्रेक करेल त्या ठिकाणी आपण स्टॉपलॉस घेऊन आपला डेडमधून एक्झिट करणार ओके तर बघा नि फिनान्शियल निफ्टीने सतरा हजार सातशे पाच जो काय आपला स्टॉपलॉस होता तो स्टॉपलॉस तर आज घेतला नाही कारण ह्या वीकच्यावर आपण एक स्टॉपलॉस ठेवला होता तो स्टॉप लॉस घेतला नव्हता त्यामुळे आपण तो बेरीज स्ट्रँगल आपला होल्ड केला होता आणि डाऊन साईडला पण आपला एक स्टॉपलॉस होता ही जी लेवल होती ही लेवल आपली डाऊन स्टॉप स्टॉपलॉस होती बघा तुम्ही म्हणाल की के बेरीज केला केलाय मग डाऊन साईडला स्टॉप लॉस ठेवायची काय आहे म्हणजे एक तर आपण डाउन साईड मुवमेंट करणार होतो याच्यामध्ये बघा जर मार्केट बेरीज आयर लागलं ला। तर बघा जोपर्यंत आपण जी लेवल म्हणजे जोपर्यंत आपण जी लेवल कन्सिडर केले त्या लेवलमध्ये राहिलेलं तुम्हाला प्रॉफिट चांगलं दिसतात पण जर समजा जर मार्केट हे सतरा हजार पाचशे पन्नासशी जे आपण पीई शॉर्ट केला होता ती जर लेवल ब्रेक करायला लागलं तर आपल्याला त्या ठिकाणी लॉस दिसायला सुरू होऊ शकतो म्हणजे जास्त लॉस तुम्हाला दिसू शकतो बघा एक जे आपण ही लोअर लेवल जी होती ती लोअर लेवल मार्केटला आपण एक स्टॉप लॉस म्हणून ठेवली होती म्हणजे जर मार्केटने हा झोन ब्रेक केला असं मग सतरा हजार सातशे पाचच्या वरती गेलं असतं किंवा मार्केट सतरा हजार पाचशे सत्तरच्या खाली आला असतं तर आपण आपला जो बेरिस्ट्रँगल केला होता तो बेरिस्ट्रँगल आपण एक्झिट केला असता पण बघा मार्केटने दिवसभर तो जो आपली रेंज होती ती रेंज मार्केटनी ब्रेक नाही केली मार्केट हे टोटली एकाच झोनमध्ये राहिलं जसं आपल्याला हवं होतं त्याचप्रमाणे मार्केट हे राहिलं तर बघा ते जे आपले प्रीमियम होते जे आपण रेंज क्रिएट केली होती ते आउट ऑफ द मनी गेले सतरा हजार सातशे कॉल पण आउट ऑफ द मनी गेला आणि सतरा हजार पाचशे पन्नासचा जो पूट होता तो पण आउट ऑफ द मनी गेला आणि ओवरऑल ते प्रीमियम होऊन झिरो झाले आपण जे पोझिशन क्लोज केली होती बघा आपण ऑलरेडी तीनच्या आज सगळ्या पोझिशन एक्झिट करतो तीन तीन नंतर आपण कोणत्याही पोझिशन ठेवत नाही मार्केटला तर बघा तीन वाजता आपण दोन वाजून पन्नास मिनिटांनी साधारणपणे आपण एक प्रीमियम आपण सतरा हजार सातशेचा सा कॉल जो आपण चौतीस रुपयांना शॉर्ट केला होता तो बघा आपण दोन रुपये पस्तीस पैशांनी परत बाय केला आणि जो आपला पुट होता जो आपण पुट शॉर्टिंग केलं होतं तो पूड पण आपण बाय केला साधारणपणे एक रुपये पंचावन्न पैसेचा आसपास ओके okay? म्हणजे दोन्ही पोजिशन आपण साधारणपणे एक दोन दोन रुपये आल्यानंतर आपण त्या पोझिशन क्लोज करून टाकल्या पण याच्यामध्ये बघा आपण स्टॉपलॉस कधी घेतला असता ज्यावेळी मार्केटनी समजा जर ही लेवल ब्रेक करून वर जात असेल ह्या लेव ही लेवल ब्रेक केल्या केल्या आपण ट्रेड क्लोज केले असते आणि ट्रेड क्लोज करताना आपण बघा ज्यावेळी तुम्ही बेरी स्ट्रँगल करता जो ट्रेड आहे ते ट्रेड सगळे एक्झिट करावे लागतात म्हणजे असं नाही की मार्केट वर आहे म्हणून मी फक्त सीई एक्झिट करतो पीई ठेवतो असं नाही जर तुमची रेंज एखादी ब्रेक होत असेल तुम्ही जी रेंज ठरवले तिथं तुमची रेंज म्हणजे तुमचा जो स्टॉप लॉस आहे तो स्टॉप जर हिट होत असेल तुमची ओव्हरऑल जे पोझिशन आहे ते ओव्हरऑल सगळ्या पोझिशन तुम्हाला एक्झिट करावे लागतात ओके ह्या पंच्याऐंशी सार हजारसाठी बघा फंड जो आज यूज झाला होता तो फंड यूज झाला होता तेरा लाख रुपये आणि त्याच्यावर आपला बेरिज ट्रँगलमधून आपण अराउंड एटी सिक्स थाउजंड आपला त्याच्यामधून मिळालं ओके तर बघा जसं आपण आता बेरी ट्रँगल बघितला हे जे बघा बेरीज ट्रँगल्स ट्रॅडल्स किंवा जे आपण रेंज वाईज जे मार्केटला ट्रेड करतो ज्याचा म्हणजे स्प आपण ड्रेक्स्टन मार्केटमध्ये जर ट्रेड करणार असेल तर आपण स्प्रेडिंग करतो किंवा जे काही आपले पोजिशन सेटअप से वगैरे हो असतात तर त्यासाठी आपण एक एक कोर्स प्रोवाईड करतो ऑप्शन सेलिंगचा त्याची जी फी आहे ती फी दहा हजार रुपये प्लस जी एस टी असते पण आपले एक आता ऑफर आपण एक नवीन आजपासून लॉन्च करतो आहे कारण तेरा एप्रिलला आपल्या सक्सेस ट्रेडिंग कंपनीचं एक सेकंड अॅनिव्हर्सरी आहे कारण दोन वर्षापूर्वी आपण ही कंपनी स्टार्ट केली होती तेरा एप्रिलला तर त्यामुळे आपण आपला जो हा जो कोर्स आहे जल्दी बोल कल सुबे पनवेल है ज्याची फी दहा हजार रुपये प्लस जी एस टी आहे त्याला डायरेक्टली आपण फिफ्टी पर्सेंट ऑफ दिला आहे तोच क्लास तुम्हाला तीच फी तुम्हाला डायरेक्टली पाच हजार रुपये प्लस जी एस टीमध्ये मिळणार आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा मी जी लिंक टाकतोय ज्यामध्ये सगळे कोर्स डिटेल्स अवेलेबल आहेत कारण आपण पहिल्या दीडशे जणांनाच फक्त ते ऑफर अलाव करतो आहे तर ज्यांना ऑफर घ्यायची असेल तुम्ही डायरेक्टली त्या लिंकला क्लिक करून पेमेंट करू शकता नेहमी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची पण लिंक टाकतो आहे ज्यांनी अजूनही जॉईन केलं नसेल आपल्या टेलिग्राम चॅनल आता जॉईन करून घ्या कारण आपण डेली तिथे त्या ठिकाणी लेवलचे अपडेट्स हे देत असतो ओके